नमस्कार मित्रांनो भोसलेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आमची मिसेस बनवत आहे गुलाबजामून मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे गुलाबजाम बनवायचं काम आमचं मिसेस आज आमची बनवत आहे आणि गुलाबजामसाठी हे पीठ खवा तिने हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आणि हे, हे आता ती गोळे बनवत आहे गुलाबजामुनचे जे गोळे आहेत ते आता ती बनवत आहे आणि इकडे हा पाक बनवलेला आहे आणि मित्रांनो हे गुलाबजाम तळून घ्यायचं काम चाललेलं आहे बा बारीक आणि खूप मस्त असे छान गोळे बनलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे असे बारीक बारीक गोळे तिने बनवून घेतलेले आहेत आणि ते इकडे ती तळून घेत आहे खरपूस असं तळून घ्यायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता मस्त खूपच छान असे हे गोळे तयार झालेले आहेत पाहू शकता मित्रांनो खूप छानच झालेले आहेत गोळे आपले गुलाबजामुनचे मित्रांनो खूपच छान असे आपले गोळे तयार झालेले आहेत गुलाबजामुनचे हे पाहू शकता बारीक छोटे आणि मस्तच गोल असा आकार गोळ्यांचा आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही हे आता तळायचं काम चाललेलं आहे आपलं गुलाबजामुन म्हणलं की तोंडाला पाणीही सुटतच त्याचा पाकही बनवत ठेवलेला आहे मस्त छानपैकी तळून घ्यायचं आहे खरपूस असं आणि मित्रांनो हा पाक बनवलेला आहे आणि हे, हे गोळे त्या पाकामध्ये सोडायचे आहेत मस्त छान असे गोळे तयार झालेले आहेत आपले पाहू शकता किती मस्त झालेले आहेत पाहू शकता मित्रांनो खूपच छान आपले गुलाबजामन झालेले आहेत तयार मित्रांनो आणि मित्रांनो हे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत पाहू शकता खूप छान असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत आणि परफेक्ट असे झालेले आहेत पाहू शकता किती खरपूस आणि कुरकुरीत असे आपले कोल्हापुरी पद्धतीचे हे गुलाबजाम झालेले आहेत मित्रांनो मऊ आणि गोल असे आपले हे गुलाबजाम झालेले आहेत आणि मित्रांनो हे पाहू शकता आपले गुलाबजाम आणि मी आता हे टेस्ट करून पाहणार आहे आणि मित्रांनो प्लीज तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की गुलाबजामाची रेसिपी कशी झालेली आहे धन्यवाद